हाय, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत आहात ना? मी ना माझ्या नातेवाईकाकडे तेरवीच्या कार्यक्रमासाठी आली होती. तर उद्याची तेरवी आहे, पण मी आज सगळ्यांसाठी रात्री आलूची भाजी बनवत होती. तर त्याच्यासाठी हा मसाला मी फ्राय करत आहे. मसाल्यामध्ये मी कांदा, अदरक, लसूण, जिरे वगैरे सगळं मिक्सरमधून काढून बारीक करून घेतलं होतं पेस्ट, आणि आता मी तो फ्राय करत आहे. तर ही बघा, हे आलू आहेत. मी एवढे आलूची भाजी बनवत होती. 25 लोकांसाठी भाजी आहे. मग आज स्वयंपाक आम्ही इकडे करत होतो, आणि तिकडे जेवणं चालू होते सगळ्यांचे भाजी झाल्याच्यानंतर. तर त्याच्यानंतर मग आम्ही इथे जवळच गजानन महाराजाचं खूप छान छोटंसं मंदिर आहे, तर तिथे गेलो होतो. मग काल खूप विरोध झाला व्हिडिओ यूट्यूबवर टाकायला वगैरे, पण मी आता कोणाचंही नाही ऐकता. आपले डेली व्हिडिओ टाकणार आहे. माझं काम आहे हे. माझं काम मी इमानदारीने करणार आहे, कुणाला चांगलं वाटो किंवा नाही वाटो, है ना. त्याच्यामुळं मला आता डेली व्हिडिओ टाकायचे आहेत. तर छोटे छोटे व्हिडिओ बनवल्यापेक्षा म्हटलं आता मी ब्लॉग बनवायची सुरुवात करते. तर अशा प्रकारे मी माझा पहिला ब्लॉग बनवलेला आहे. तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. स्वयंपाक झाल्याच्यानंतर आम्ही गजानन महाराजाच्या मंदिरात गेलो होतो. खूप छान गजानन महाराजाचं मंदिर आहे. इथे छोटंसं मंदिर आहे, खूप छान मंदिर होतं. तर आम्ही म्हटलं चला थोडंसं मोकळं फिरणं होईल. म्हटलं तुळशी वृंदावन आहे मंदिराच्या अंगणामध्ये. बसण्यासाठी अशी छान सुविधा केलेली आहे. पहा, खुर्च्या वगैरे टाकलेल्या आहेत मस्त. आणि पहा, छान मूर्ती आहे गजानन महाराजाची. तर खूप छान मूर्ती होत्या गजानन महाराजाच्या. छान राम, लक्ष्मण, सीतांची पण छोटी छोटी मूर्ती होती. खूप छान वाटलं आम्हाला मंदिरात जाऊन, प्रसन्न वाटलं. आणि संध्याकाळची वेळ होती, शांतता होती, खूपच मस्त वाटलं. गणपती पण, गणपतीची पण मूर्ती होती तिथे. तर आम्ही गेलो, दर्शन वगैरे केलं, छान बसलो थोड्या वेळ. मनाला शांती वाटली, कारण की आपण जर कुठल्याही टेन्शनमध्ये असलो ना, तर थोडंसं मंदिरात गेलो, देवाच्या दर्शनाला गेलो, तर खूप छान वाटतं. ह्या मंदिरात म्हणतात प्रगट दिनाला वगैरे खूप छान कार्यक्रम असतो. तर चला मग आता आपण पुढचा व्हिडिओ पाहूया. हाय फ्रेंड्स, मी गजानन महाराजाच्या मंदिरात आलो होते, अमरावतीमध्ये, जयनगरमध्ये. खूप छान. हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत आहात ना? आम्ही पण मजेत आहोत. तर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.